उल्वे सेक्टर 10 येथे झिप्पी फीड हे कॅफे नव्याने सुरू करण्यात आले आहे. स्वप्नील विजय ठाकूर यांनी हा कॅफे सुरू केला असून याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वप्नील विजय ठाकूर यांचे अभिनंदन करत झिप्पी फीडच्या कॅफेच्या पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी विजय ठाकूर, गजानन ठाकूर, शनिदास ठाकूर, किशोर ठाकूर, पी एन ठाकूर, लक्ष्मण ठाकूर, अमित कडू, मयूर ठाकूर, दीपेश ठाकूर, सदानंद घरत, गणपत घरत, रमेश घरत, कांतीलाल घरत, प्रदीप घरत उपस्थित होते. स्वप्नील विजय ठाकूर यांनी झिप्पी फी या नवीन अशा त्यांच्या फ्रँचाइजचं इथे एक शानदार अशा प्रकारचं एक युनिट इथे टाकलेलं आहे. त्यामध्ये चहा पाणी, नाश्ता, जेवणसुद्धा, चायनीजसुद्धा असे पदार्थ मिळणार आहेत. आणि त्या दृष्टीनं आज या उलव्याच्या अतिशय रम्य अशा परिसरामध्ये त्यांनी रुंद रस्ते, रुंद वरांडा, आणि त्याच्यामुळं अगदी ग्राहक जर इथं आला तर त्याला आनंदानं भरपूर खावंसं वाटेल आणि पदार्थही त्यांच्याकडे चांगले असतील अशा प्रकारचे एक हे युनिट टाकलेलं आहे. या हॉटेलसाठी, या युनिटसाठी मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आहे आणि या हॉटेलचं उद्घाटन झालं आहे असं जाहीर करतो आहे.